पनवेल तालुक्यातील घोट गावामध्ये गावदेवी क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून आमदार चषक 2022 या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. घोट गावातील गावदेवी क्रिकेट मैदानात 6 ते 10 डिसेंबर दरम्यान ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शनिवारी भेट दिली. यावेळी तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनावणे, पनवेल महानगरपालिकेचे माजी नगर सेवक हरेश केणी, स्थायी समिती माजी सभापती प्रवीण पाटील, आयोजक नितेश पाटील, नवनाथ पाटील यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. आज या इथे ही जी सदर स्पर्धा आयोजित केलेली आहे, खरोखरच भव्य दिव्य अशी आहे. पनवेल मध्ये भरपूर नाव असलेली अशी ही स्पर्धा आहे. मला आजच्यापासून मला किमान मला समजा 4 ते 5 जणांनी मला वारंवार, मग त्याच्यामध्ये आमचे प्रवीण पाटील असतील किंवा आणखी इतर प्रवीण पाटील तर इथं दिसत पण नाही येत, त्या तिथं मला सरकारकडे विचारलं, मला तुम्ही कधी येणार आहात कधी येणार आहात. प्रशांत खानावकरने मला विचारलं, संतोष बुवांचा मला समजा सकाळपासून 2 वेळा फोन, सर्वांचं सरकारकडे फोन येतं की तुम्ही कधी येणार आहात. एवढी सुंदर अशी स्पर्धा पनवेलमध्ये याचं एवढं मोठं नाव झालेलं आहे, याचं पूर्ण आणि पूर्ण श्रेय हे नितेश पाटीलजी आणि नवनाथ पाटीलजी यांना जातं. देखणं असं आयोजन आपलं आहे आणि या इथं सांगता ज्या शिस्तबद्ध पद्धतीने आपण आयोजन करता, खरोखर क्रीडा रसिकांना म्हणूनच इथं दूर दूर या इथं येऊन हे सामने बघायला आनंद वाटत असतो. अशा प्रकारे आपण या इथं या क्रिकेटची आणि या क्रीडा रसिकांची आपण जी सेवा करत आहात त्याच्याबद्दल मी आपले अभिनंदन करतो. अशा पुढील काळात सुद्धा आपण अशाच प्रकारचे कार्यक्रम आपण करत राहावे याच्यासाठी आपल्या शुभेच्छा येतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.